पैठण शहरासह ग्रामीण भागात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व समाज बांधवांनी सामाजिक सलोखा राखत साजरी करावी असे आवाहन जिल्हा ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहूर यांनी केले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर विशाल नेहूल, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी पैठण शहरासह ग्रामीण भागातील जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पैठण पोलीस स्टेशन हद्दीतील पैठण शहर येथे दिनांक 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी जयंती उत्सव साजरा होणार आहे त्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी सर्व आयोजकांची बैठक घेतली. त्यामध्ये सर्वांना त्या दिवशी कशा पद्धतीनं आपलं आचरण ठेवायचं आहे, कशा पद्धतीनं मिरवणूक साजरी झाली पाहिजे, कशा पद्धतीने विविध कार्यक्रम आयोजित करायचे, त्या दिवशी आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, पोलीस दलाच्या आयोजकांकडनं काय अपेक्षा आहेत किंवा आयोजकांच्या जयंती साजरी करणाऱ्या उत्सव समितीच्या पोलिसांकडनं काय अपेक्षा आहेत याबाबत साधक बाधक चर्चा आजच्या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे. दिनांक 14 एप्रिल रोजी जी जयंती साजरी होणार आहे त्यामध्ये पोलीस दलाने बंदोबस्त पूर्ण नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये श्री मनीष कलवनिया साहेब पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण, त्याचबरोबर श्री सुनील लांजेवार अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पैठण पोलीस स्टेशनची पूर्ण टीम त्या दिवशी बंदोबस्तकरिता आम्ही तयार असू. त्याच पद्धतीने आम्ही जयंती उत्सव समितीला हे देखील आवाहन केलेलं आहे की आपण केवळ मिरवणूक किंवा रॅली याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जास्तीत जास्त तरुणांपर्यंत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावेत याच्यासाठी विविध व्याख्यानांचं आयोजन करावं, भीमगीतांचं आयोजन करावं, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां यांची पुस्तके देखील वाटप करावं जेणेकरून महापुरुषांच्या विचारांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार होईल आणि आपण त्यांच्यासारखे वागण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. अशा पद्धतीने पैठण शहरामध्ये जे जयंती उत्सव साजरा होणार आहे त्याचा परिपूर्ण नियोजन आयोजकांनी त्याच पद्धतीने पोलीस प्रशासनाने देखील केलेला आहे आणि यावर्षीची जयंती अतिशय उत्साहात, अतिशय आनंदात आणि चांगल्या पद्धतीने आम्ही सर्व मिळून साजरे करू असं मी आश्वासन सर्वांना देत आहे. आमचं जय हिंद. गौतम बनकर, MCN News, पैठण.